नमस्कार, विकास समाचारमध्ये आपला स्वागत. रविवारी रात्री 9:09 पालघर जिल्ह्यातील प्रत्येक गावपाड्यात घरातील लाईट्स बंद करून दिवे लावण्यात आले होते. कोरोना विरोधात लढण्यासाठी अवघा देश एकवटला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. काल रात्री 9:09 राष्ट्रपती भवनासह देशातल्या सर्व शहरांमध्ये दिवे लावण्यात आले होते. तर पालघर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी, तालुक्यात, गावात घरातले लाईट बंद करून लोकांनी गॅलरी किंवा दारांमध्ये दिवे लावले होते. पण ती मेणबत्ती किंवा मोबाईल टॉर्च घेऊन लोक उभे होते. तर पालघर जिल्ह्यातील मनोर गावात सुद्धा अशाच प्रकारची दृश्य पाहावयास मिळाली. तर मनोरमध्ये भारताच्या नकाशा दिव्यांनी आखले, तसेच काही कुटुंब एकत्र बसून दिव्यांच्या उजेडात कोरोना सारख्या आजार लोकं नष्ट व्हावे अशी प्रार्थनाही करताना दिसत होते. आपल्या भारताच्या नकाशाच्या आकारातले दिवे, स्वस्तिकाच्या आकारातले दिवे पेटवून आम्ही कोरोनाच्या विरोधात एकत्र आहोत असं इथल्या जनतेने सांगितले. काल अवघ्या देशभरातून रोषणाई पाहावयास मिळाली. 5 एप्रिल रोजी रात्री 9:09 एक दिवा पेटवा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्याला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देशभरातून मिळालाय हे पाहावयास मिळालं. हे सर्व पाहून असं सांगावंसं वाटतं, इतिहास याद रखेगा इस दिन को, जब पूरा संसार डगमगा रहा था तब हिंदुस्तान जगमगा रहा था. नरेंद्र मोदीच्या आव्हानाला विविध क्षेत्रातून रात्री 9:09 उत्तम प्रतिसाद मिळालाय.